मुंबई महापालिका हा भ्रष्टाचाऱ्यांचा अड्डा बनलाय असा भडीमार सोमय्या यांनी केला होता। आणि आपण बघितलं कशा पद्धतीने शिवसैनिक आक्रमक झाले होते, किरीट सोमय्या यांना थेट शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील पळवून पळवून शिवसैनिकांनी या ठिकाणी मारलं। आपण बघतोय भाजप आणि शिवसेना या राज्यात सत्तेत असलेल्या दोन मित्रपक्षांमध्ये मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवरती मात्र मोठा वाद पेटला आहे। किरीट सोमय्या यांनी थेट ठाकरे परिवारावरती टीका केली होती आणि उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिक्रिया दिली होती की या सगळ्याला उत्तर द्यायला शिवसैनिक समर्थ आहेत, माझ्यापर्यंत हा विषय येणारच नाही। महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवरती महापालिकेतल्या भ्रष्टाचाराच्या रावण दहनाचा कार्यक्रम आज दसऱ्यानिमित्त किरीट सोमय्या यांनी मुलुंड इथे आयोजित केला होता आणि या कार्यक्रमामध्ये रावण दहन होण्यापूर्वीच शिवसैनिकांनी या ठिकाणी प्रवेश करत हा कार्यक्रम उधळून लावला। किरीट सोमय्यांना धक्काबुक्की देखील करण्यात आली। अमोल पेडणेकर माझे सहकारी आपल्या बरोबर आहेत। अमोल, नक्की काय घडलंय, काय प्रकार होता हा? अजित, आज संध्याकाळी पालिकेतल्या भ्रष्टाचाराचा रावण दहनाचा कार्यक्रम खासदार किरीट सोमय्यांनी आयोजित केला होता मुलुंडमध्ये। त्यावेळेला जेव्हा हा कार्यक्रम संपला आणि किरीट सोमय्या दुसऱ्या कार्यक्रमासाठी आपल्या ग्राउंडच्या बाहेर जात होते, त्याच वेळेला दोन बस मधना काही शिवसेनेचे कार्यकर्ते बाहेर आले आणि त्यांनी भाजपा विरोधात आणि किरीट सोमय्या यांच्या विरोधात घोषणाबाजी करत तुंबळ हाणामारी करायला सुरुवात केली। किरीट सोमय्यांना धक्काबुक्की देखील या वेळी करण्यात आलेली आहे। तसेच सुधार समितीचे अध्यक्ष आहेत पालिकेतले प्रकाश गंगाधरे यांना देखील मारहाण झालेली आहे आणि भाजपाचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर एकमेकांसोबत भिडले आणि संपूर्ण जो परिसर होता त्या ठिकाणच्या खुर्च्या वगैरे उडवल्या आणि भाजपा विरोधी घोषणाबाजी त्यांनी त्या ठिकाणी त्यावेळेला केलेली होती। इथे पोलीसही दिसत आहेत, पुढे काय घडलं, पोलिसांनी हस्तक्षेप केला का, किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया मिळू शकली का? किरीट सोमय्यांनी आता या ठिकाणी एक भूमिका ठेवलेली आहे, जोपर्यंत हे जे आरोपी आहेत ज्यांनी मारहाण केलेली आहे ते त्यांना जोपर्यंत पोलीस पकडत नाहीत तोपर्यंत त्या जागेवरून ते हलणार नाहीत आणि भाजपाचे सर्व कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आता उपोषणाला बसलेले आहेत। जोपर्यंत ही जी जे कार्यकर्ते आहेत जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ज्यांनी मारहाण केलेली आहे ते जोपर्यंत पकडले जात नाहीत तोपर्यंत आम्ही या जागेवरून हलणार नाही अशी ठाम भूमिका आहे ती किरीट सोमय्यांनी सध्या घेतलेली आहे। सध्या पोलीस उपायुक्त देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि संपूर्ण पोलीस बंदोबस्त या ठिकाणी केलेले आहेत। वातावरण तणावपूर्ण आहे परंतु जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही या जागेवरून हलणार नाही अशी भूमिका किरीटजींनी घेतली आहे। धन्यवाद अमोल या सगळ्या सविस्तर माहिती करता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।